मस्त चमचमीत चट आणि चटपटीत असा हा काळा चना मसाला तुम्ही हा काळा चना मसाला तंदूर रोटीसोबत भातासोबत जिरा राईससोबत किंवा नानसोबत देखील खाऊ शकता किंवा नुसता देखील खाऊ शकता एकदम चटपटीत आणि खूपच सोप्या पद्धतीने व लवकर होणारा असा हा चना मसाला आहे हा चना मसाला मी कशा पद्धतीने बनवला ते ह्या व्हिडिओमध्ये खूप सविस्तरपणे सांगितलं आहे चण्या मसाल्याची ही रेसिपी तुम्हाला आवडली तर ह्या रेसिपीला लाईक करा ही रेसिपी शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राइब करा चना मसाला बनवण्यासाठी इथे मी काय काय साहित्य घेतलं आहे आधी दाखवते इथे मी दोनशे ग्राम काळे च म्हणजेच गावरान हरभरे रात्रभर भिजवून सकाळी ते कुकरमध्ये तीन शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत कुकरमध्ये तीन शिट्ट्या करून घेते वेळेस ते फार असे शिजून खूप मऊ होतील असे शिजवू नका तर थोडेसे असे टेंडर राहतील व दाताखाली चावल्यानंतर चांगले लागतील अशा पद्धतीने उकडून घ्या खूप असे हाताने स्मॅश होतील असे शिजवू नका दोनशे ग्राम काळे चणे एक मोठा टोमॅटो एक मोठा कांदा अद्रक आणि लसूण घेतलेला आहे टोमॅटो कांदा अद्रक आणि लसूण ह्याची मिक्सरमध्ये आपल्याला पेस्ट वाटून घ्यायची आहे इथे मी फोडणीमध्ये देखील कांदा टोमॅटो घालणार आहे आणि त्याची पेस्ट देखील करायची आहे भरपूर कोथिंबीर परत दोन बारीक आकार बारीक कापून घेतलेले टोमॅटो एक मध्यम आकाराचा कांदा असा बारीक कापून घेतलेला आहे दोन तेजपत्त्याचे पानं अर्धा इंच दालचिनी हा होम मेड चना मसाला आहे चना मसाला नसेल तर तुम्ही छोले मसाला देखील वापरू शकता दोन मोठे चमचे तेल इथे मी चाट मसाला अर्धा चमचा आमसूर पावडर अर्धा चमचा अर्धा चमचा धनी पावडर आणि अर्धा चमचा जिरे पावडर असं मिक्स करून दोन चमचे घेतलेलं आहे चवीनुसार मीठ काश्मीरी लाल मिरची पावडर दोन चमचे आणि अर्धा चमचा हळद बाकी आपलं फोडणीचं नेहमीचंच साहित्य दोन मोठे चमचे तेल कडकडीत गरम करा तेल गरम झाल्यानंतर तेजपत्ता दालचिनी तेलामध्ये टाका बारीक चिरून घेतलेला कांदा हा थोडासा कांदा चना मसाला आपल्याला खातेवेळेस वरतून टाकायला लागणार आहे कांदा मऊ पडेल व रंग बदलणार नाही असा परतवून घ्या टोमॅटो कांदा आणि टोमॅटो परत थोडा वेळ परतवून घ्या घरामध्ये असणाऱ्या साहित्यामध्ये पटकन व लवकर होणारी ही चना मसाला रेसिपी आहे वाटून घेतलेला कांदा टोमॅटो अद्रक आणि लसूणचं मि पूर्ण मिश्रण ह्या कढईमध्ये टाका अगदी ढाब्यावर मिळतो तसाच हा चवदार आणि चटपटीत असा चना मसाला बनणार आहे तेल सुटेपर्यंत कांदा टोमॅटोचं मिश्रण आपल्याला स्लो गॅसवरती परतवून घ्यायचं आहे आता या मिश्रणाला तेल सुटू लागलेलं आहे हळद लाल मिरची पावडर चवीनुसार मीठ धने जिरे पावडर चाट मसाला आणि आमचूर पावडरचं हे मिश्रण हे सर्व ह्या कांदा टोमॅटोच्या मिश्रणमध्ये टाका हे मिश्रण स्लो गॅसवरती पूर्णपणे परतवून घ्या व अर्धा ग्लास पाणी टाकून ह्या मिश्रणाला एक मिनिटपर्यंत चांगलं शिजवून घ्या असं शिजवल्यामुळे मसाल्याचे सर्व फ्लेवर ह्या चण्या मसाल्यामध्ये उतरतील थोडीशी कोथिंबीर टाका आता एक मिनिटानंतर तुम्ही इथे पाहू शकता की ह्याला चांगलं तेल सुटलेलं आहे आणि ह्या पूर्ण मसाल्याचा रंग देखील बदललेला आहे उकडून घेतलेले काळे चणे टाका ह्या कांदा टोमॅटोच्या मसाल्यामध्ये हे काळे चणे टाकल्यानंतर ते चमच्याने असे स्मॅश मॅश करून घ्या चमच्याने चणे मॅश केल्यामुळे ते पूर्णपणे मसाल्यामध्ये एकजीव होतील आणि हा चना मसाला चांगला घट्ट होईल चण्या मसाल्याची ग्रेव्हीला घट्टपणा येण्यासाठी असे चणे मॅश करून घेणं गरजेचं आहे होममेड चना मसाला दोन चमचे टाका तुमच्याकडे चना मसाला नसेल तर तुम्ही विकत मिळणारा छोले मसाला देखील टाकू शकता गरजेनुसार पाणी टाका चना मसाल्याची ही ग्रेव्ही फार पातळ नको ही थोडीशी घट्टच पाहिजे त्या हिशोबाने इथे मी फक्त एकच ग्लास पाणी टाकत आहे आता हा चना मसाला चांगला शिजवून घ्या चना मसाला शिजवून पूर्णपणे तयार आहे मसाल्यांचा चांगला सुगंध येत आहे आता हा गरमागरम चना मसाला तुम्ही नानसोबत चपातीसोबत भातासोबत जिऱ्या राईससोबत किंवा तंदूर रोटीसोबत देखील खाऊ शकता होम मेड ढाबा स्टाईल चटपटीत चना मसाला खाण्यासाठी पूर्णपणे तयार आहे गरमागरम चना मसाला आणि त्याच्यासोबत अशी मसाला नान एकदम जबरदस्त कॉम्बिनेशन आहे एकदम कमी साहित्यामध्ये घरात असणाऱ्या उपलब्ध साहित्यात लवकर आणि झटपट होणारी ही चना मसाल्याची रेसिपी मी तुम्हाला दाखवली आहे ही रेसिपी आवडली तर ह्या रेसिपीला लाईक करा ही रेसिपी जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटू अशाच एका नवीन सोबत मस्त गरमागरम मसालेदार काळा चणा मसाला आणि कुलच्या एक वेळेस नक्की बनवा आणि खाऊन बघा काळे चणे खूप म्हणजे खूपच चवदार झालेले आहेत एकदम चटपटीत छान तिखट तुम्हाला आवडत असेल त्याच्यावर तुम्ही लिंबू पिळून खाऊ शकता सोबत कांदा पहिली पण अशा छेळ खूप छान चवदार लागतात काळ्या चिण्याची ही रेसिपी आवडते ह्या रेसिपीला लाईक करा अशाच नवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा परत भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत